11 जुलै 2020 आपल्याकडे आजपर्यंत 1851 पेशंट पॉझिटिव्ह आहेत. त्याच्यामध्ये आज आपल्याला 12 रुग्ण सापडलेले आहेत पॉझिटिव्ह, आणि निगेटिव्ह 33 रुग्ण आहेत. आत्तापर्यंत स्वॅब तपासणी झालेले 1771 आहेत. बरे झालेले रुग्ण 564 आहेत, जे 64.15% आहे. आज आपण 11 रुग्ण, काल रात्रीपर्यंत 11 रुग्ण आपण डिस्चार्ज केलेले आहेत. मृत्यू झालेले आतापर्यंत 30 रुग्ण आहेत, त्याच्यापैकी 851 पैकी, तर त्याचं प्रमाण आहे 3.52%. आणि रत्नागिरीमध्ये विविध कोविड केअर सेंटरमध्ये सध्या नॉन एसिम्प्टोमॅटिक पेशंट्स उपचार घेत आहे. आणि रत्नागिरी सिव्हिलमध्ये आज सकाळच्या पर्यंत 72 रुग्ण पॉझिटिव्ह रुग्णांना उपचार चालू. मध्यंतरी मॅडम, कोविड संदर्भात जे इंजेक्शन किंवा पीपीई किटचा विषय गाजत होता, खरोच आपल्याकडे ते अवेलेबल आहेत का? पीपीई किट आहेत. इंजेक्शनचा जो काहीतरी विषय होता, इंजेक्शन कसं आहे, ते इंजेक्शन्स फक्त सिरियस पेशंट आणि काही ठराविक पेशंटसाठीच आहे. प्रत्येक पेशंटसाठी त्याची गरज नाही. तर ते आम्ही सध्या पत्रव्यवहार केलेला आहे आणि त्याची मागणी केलेली आहे आणि ते येणार आहेत. खरं त्याचं कुठेही सगळीकडे तुटवडा आहे. तर काही प्रमाणात आम्हाला सापडले ते आम्ही रुग्णांवर वापरले पण, आणि अजून आम्ही मागणी केलेली आहे. कोविडमध्ये अजून औषध सापडलेलं नाही आहे? नाही, अजूनपर्यंत. जे आता आपण इंजेक्शन वापरतो ते नेमकं इंजेक्शन कसलं आहे? ते इंजेक्शन दोन प्रकारचे आहेत, रेमडेसिवीर इंजेक्शन आणि टोसिलिझुमॅब. तर हे त्याच्यामध्ये इन्फ्लेमेटरी जे रिॲक्शन साइटो काइन स्ट्रॉन्ग म्हणतो आपण ते, आणि लंग्समध्ये इन्फेक्शन, ह्या दोन गोष्टीसाठी आपण हे वापरतो. बट हे इंजेक्शन दिलं काही अर्ली स्टेजमध्ये दिलं तर ह्याचा बरंच फायदा होतो. खरं ते पण किती फायदा होतो ह्याचं अजून स्पष्ट असं नाही. खरं देण्यास हरकत नाही, पेशंटला वाचवण्याच्या हेतून आपण हे प्रयत्न करतो. खरं प्रत्येक पेशंटला ह्याची गरज नसते. एसिम्प्टोमॅटिक नॉर्मल पेशंट्सला गरज नसते. जे ज्यांना लंग्समध्ये दिसतो आपण ह्याचे सायटोकाइन स्ट्रॉमचे जे आहेत लक्षणं, आणि ज्यांना श्वास घ्यायला त्रास होतो, क्रिटिकल पेशंट आपण म्हणतो. हे काय हा बोलत आहे रे? हे फर्स्ट फ्लोअर आहे, हा आय सी यू येतो. टोटल किती जण आहे? ए सी वगैरे लागले की ते काय असणार आहे? ते काय माहिती नाही, फक्त खाली तो वरती फर्स्ट फ्लोअर आहे. कोण आहे? पाऊस आहे. काय काय आहे ते कोविड सेंटरमध्ये? काय काय माझ्या नोकरी बघा उद्यमनगर येथील महिला रुग्णालय आहे, तिथे कोविड केअर सेंटर होणार आहे, त्या संदर्भात काय माहिती द्याल? सध्या रत्नागिरीमध्ये रुग्ण वाढत आहे, त्यामुळं जर जिल्हा रुग्णालयामधले पेशंटची जे संख्या आहे ती जर जास्त झाली, वाढली, तर त्याच्यानंतर पेशंट कुठं ॲडमिट करायचं हे प्रश्न होतं. त्यानिमित्ताने आपण नियोजन करतो आहे आणि ते वुमेन्स हॉस्पिटल तिथं ह्याची पूर्ण तयारी सध्या चालू आहे. आणि फर्स्ट फेजमध्ये ते कोविड रुग्णालयासाठी 175 बेड्सची आपण तयार केलेली आहे. त्याच्यामध्ये 150 जनरल पेशंटसाठी आणि 25 आय सी यू सेटअप आहे त्याच्यामध्ये. आणि तातडीनं त्याचं काम चालू आहे. त्याच्यासाठी पदभरती आणि तिथे लागणारे साहित्य वगैरे ह्या सगळ्या गोष्टीसाठी आपण मुंबईमध्ये वरिष्ठांकडे पत्र पाठवलेले आहेत, प्रस्ताव पाठवलेले आहेत. माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी ह्याला संमती दर्शवलेली आहे, त्यांच्या सहमती पाठवलेली आहे. नवीन ह्या ठिकाणी जे कोविड केअर सेंटर होणार आहे त्याची लीगल परमिशन्स आणि टेंडर प्रोसेस वगैरे असं काही झालेलं आहे का? किंवा हां, लीगल परमिशनसाठी पत्र पाठवलेलं आहे माननीय प्रधान सचिव, माननीय आयुक्त यांना. तर त्यांनी त्यांच्याबरोबर ह्या संदर्भात डिस्कशन झालेलं आहे, त्यांनी त्याला मान्यता दिलेली आहे. बरोबर. आणि ऑफिशियली जेव्हा पत्र येईल ते होऊन जाईल. आणि
प्रोसेसमध्ये आहे या गोष्टी. अच्छा. 11 जुलै 2020 आपल्याकडे आजपर्यंत 851 पेशंट पॉझिटिव्ह आहेत, त्याच्यामध्ये आज आपल्याला 12 रुग्ण सापडलेले आहेत पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह 33 रुग्ण आहेत. आत्तापर्यंत स्वॅब तपासणी झालेले 1771 आहेत. बरे झालेले रुग्ण 564 आहेत, जे 64.15% आहे. आज आपण 11 रुग्ण, काल रात्रीपर्यंत 11 रुग्ण आपण डिस्चार्ज केलेले आहेत. मृत्यू झालेले आतापर्यंत 30 रुग्ण आहेत, त्याच्यापैकी 851 पैकी, तर त्याचं प्रमाण आहे 3.52%. आणि रत्नागिरीमध्ये विविध कोविड केअर सेंटरमध्ये सध्या एसिम्प्टोमॅटिक पेशंट्स उपचार घेत आहे आणि रत्नागिरी सिव्हिलमध्ये आज सकाळच्या पर्यंत 72 रुग्ण पॉझिटिव्ह रुग्णांना उपचार चालू. मध्यंतरी मॅडम कोविड संदर्भात जे इंजेक्शन किंवा पीपीई किटचा विषय घालत होता, खरोच आपल्याकडे ते अवेलेबल आहेत का? पीपीई किट आहेत. इंजेक्शनचा जो काहीतरी विषय होता, इंजेक्शन कसं आहे, ते इंजेक्शन्स फक्त सिरियस पेशंट आणि काही ठराविक पेशंटसाठीच आहे. प्रत्येक पेशंटसाठी त्याची गरज नाही. तर ते आम्ही सध्या पत्रव्यवहार केलेला आहे आणि त्याची मागणी केलेली आहे आणि ते येणार आहेत. खरं त्याचं कुठेही सगळीकडे तुटवडा आहे, तर काही प्रमाणात आम्हाला सापडले ते आम्ही रुग्णांवर वापरले पण आणि अजून आम्ही मागणी केलेली आहे. कोविडमध्ये अजून औषध सापडलेलं नाही आहे? नाही, अजूनपर्यंत. जे आता आपण इंजेक्शन वापरतो ते नेमकं इंजेक्शन कसलं आहे? ते इंजेक्शन दोन प्रकारचे आहेत, रेमडेसिवीर इंजेक्शन आणि टोसिलिझुमॅब. तर हे त्याच्यामध्ये इन्फ्लेमेटरी जे रिॲक्शन सायटो काइन स्ट्रॉंग म्हणतो आपण ते आणि लंग्समध्ये इन्फेक्शन, ह्या दोन गोष्टीसाठी आपण हे वापरतो. बट हे इंजेक्शन दिलं काही अर्ली स्टेजमध्ये दिलं तर ह्याचा बरंच फायदा होतो. खरं ते पण किती फायदा होतो ह्याचं अजून स्पष्ट असं नाही. खरं देण्यास हरकत नाही, पेशंटला वाचवण्याच्या हेतून आपण हे प्रयत्न करतो. खरं प्रत्येक पेशंटला ह्याची गरज नसते, हे सिम्प्टोमॅटिक नॉर्मल पेशंट्सला गरज नसते. जे ज्यांना लंग्समध्ये दिसतो आपण ह्याचे सायटोकाइन स्ट्रॉमचे जे आहेत लक्षणं आणि त्यांना श्वास घ्यायला त्रास होतो, क्रिटिकल पेशंट आपण म्हणतो,